आज 9 नोव्हेंबर हा आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासातला एक सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो एक वाद सुरू होता त्या वादावरती आज पडदा पडलेला आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम न्याय देवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत करत आहे. अनेक वर्षांनंतर हा न्याय मिळालेला आहे. इतकी वर्ष आपण प्रभू रामचंद्र होते, त्यांनी रावणाचा वध केला, या सगळ्या कथा ऐकत होतो, परंतु त्यांचा नेमका जन्म कुठे झाला होता, होता की नव्हता, याच्यावर वाद सुरू होता. आणि मला नक्कीच आनंद आहे की तो वाद आज संपलेला आहे. सर्व समाजांना, मग हिंदू आहे, मुसलमान आहे, इतर सुद्धा सर्व धर्म आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. कारण न्याय देवतेने दिलेला हा निकाल, हा न्याय सर्वांनी स्वीकारलेला आहे. साहजिकच आहे, या निकालानंतर हा संपूर्ण गेला कालखंड, या वादाचा कालखंड हा आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून झंझर झंझर गेला असेलच. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंना आज शिवसेना प्रमुखांची आठवण येणं हे स्वाभाविक आहे. कारण तो काळ असा होता की आपल्या देशामध्ये मी हिंदू आहे हे बोलायला लोक घाबरत होते. तेव्हा शिवसेना प्रमुखाने प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाचा एक अंगार पुरवला होता. आणि नुसतं मी हिंदू आहे नाही तर गर्व से कहो हा हिंदू आहे ही एक घोषणा होती ती त्यांनी बुलंद केली. तो हिंदुत्वाचा आवाज त्यांनी बुलंद केला, नारा बुलंद केला. आणि नंतर जे काही घडत होतं ते आपण त्याला सगळेजण साक्ष आहोत. त्याचबरोबरीने ह्या सगळ्या विषयामध्ये मला आठवते की राम मंदिरासाठी इतरी पक्षाचे म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे अशोकजी सिंगल यायचे, त्यांची आठवण आज मला येते. प्रमोदजी यायचे, गोपीनाथजी यायचे, अटलजींबरोबर चर्चा व्हायची, त्यांनाही आज एक समाधान वाटलं असेल. आणि अडवाणी साहेब त्यांनी तेव्हा रथयात्रा सुरू करून या विषयाला एक महत्व दिलं होतं. त्या अडवाणी साहेबांना सुद्धा माझी तर इच्छा आहे येत्या काही दिवसात मी जाऊन त्यांना भेटणार आहे, कारण त्यांनाही नक्कीच आनंद झाला असेल. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मला स्वतःला एक समाधान आहे. आज 9 नोव्हेंबर आहे. आपल्याला सर्वांना आठवत असेल की गेल्या 24 नोव्हेंबरला मी आणि माझ्यासह असंख्य शिवसैनिक अयोध्येत गेलो होतो. शरवी नदीच्या किनारी आम्ही आरती केली होती. हे श्रेय घेण्यासाठी मी बोलत नाही, पण एक आठवण म्हणून सांगतो की तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची एक मूलभूत माती घेऊन गेलो होतो. आणि माझ्या मनावर एक विश्वास होता की ही चमत्कार घडवणारी माती, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आमचं जन्माला आलं, ती एक मूठभर माती तिकडे घेऊन गेल्यानंतर नक्कीच चमत्कार घडेल. आणि मला आनंद होतोय की 24 नोव्हेंबरला मी तिथे जाऊन ती माती ठेवली आणि वर्ष पूर्ण होण्याच्या आत हा निकाल आलेला आहे. आणि म्हणूनच येत्या 2-3 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा शिवनेरीवरती जाणार आहे, त्या मातीला वंदन करणार आहे, शिवरायाला वंदन करणार आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की येत्या 24 तारखेला मी कदाचित पुन्हा अयोध्येला जाईल. असो, मला असं वाटतं जी एक हिंदूंची श्रद्धा आहे, भावना आहे, त्या भावनेला आज न्याय मिळालेला आहे. याचा आनंद व्यक्त करत असता मी सर्वांना सूचना दिलेल्या आहेतच की कुठेही वेळ वापर काय होईल असं काही करू नका, आनंद जरूर साजरा करा, पण तो आनंद सगळ्यांना झाला पाहिजे. एक अध्याय जरी संपला असला तरी एक नवीन पर्व सुरू होत आहे. या पर्वाचं आपण सगळे हिंदुस्थानी मिळून स्वागत करूया. आणि या निमित्ताने जो एक समजूतदारपणा सगळेजण दाखवत आहेत तो समजूतदारपणा जर आपण नेहमी दाखवला तर हिंदुस्थान ही आपल्या जगातली एक सगळ्यात मोठी महाशक्ती बनेल यावरती माझा विश्वास आहे. अरे म्हणजे आम्ही बघा ना, प्लीज हिंदी में बात जरूर करूंगा, लेकिन
मेरी मराठी जितनी आपकी समझ में आती होगी शायद इतनी नहीं आएगी, इसलिए मैं ठीक है। जैसे मैंने कहा कि आज का दिन अपने हिंदुस्तान के इतिहास में एक अलग दिन है, सुवर्ण दिन जिसे कहा जा सकता है। और आप सभी को याद होगा कि पिछले 24 नवंबर को मैं अयोध्या गया था और जाते वक्त शिवनेरी यानी कि जहां हमारे दैवत शिव छत्रपति महाराज का जन्म हुआ था वहां की मिट्टी मैं वहां लेके गया था। और मेरे मन में एक विश्वास था कि जिस मिट्टी ने चमत्कार को जन्म दिया है वो मिट्टी जरूर चमत्कार दोबारा करेगी। और यकीन हो ना हो, विश्वास भरोसा हो ना हो, पूरा एक साल होने के अंदर नतीजा आप देख रहे हो। और मैं चाहता हूं, मैं चाहता नहीं, मैं जरूर आने वाले 2-3 दिन में फिर से एक बार शिवनेरी पर जाऊंगा। और कोशिश मेरी ये भी रहेगी, कोशिश मतलब मैं तो जाना चाहता हूं, जाऊंगा भी, आने वाले 24 तारीख को शायद मैं जरूर अयोध्या जाऊंगा। सरकार बनेल ना, सरकारची काय काळजी मला असं वाटतं। मी काल पण बोललेलो आहे राजकारणावरती, उद्या पण बोलेल। आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे, क्वचित असे दिवस येत असतात आणि म्हणून मी न्यायदेवतेला वंदन करतो की त्या न्यायदेवतेने हा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे, न्याय दिलेला आहे। याच्यामध्ये मी काल जे बोललो की सरकारचं श्रेय किती असेल नसेलपेक्षा न्यायदेवतेने दिलेला हा न्याय हा खरंच आनंददायी आहे। आणि सरकारवरती राजकारणावरती आपण नेहमी बोलतो, तसं उद्याही बोलू शकतो। लेकिन जिस तरह से 130 करोड़ देशवासी इंतजार कर रहे थे कई साल, 17 सालों से इंतजार कर रहे थे राम मंदिर बनेगा, लगता है कि अब न्याय पर विश्वास बहुत बढ़ा है लोगों का, जिस तरीके से आज फैसला है बड़ा फैसला है। ये तो मैं कह रहा हूँ, ये तो हम कह रहे हैं। सर 1 साल रहे, 2 बार आप अयोध्या गए सर, क्या इस बार 24 तारीख को आप जाएंगे तो सभी सांसदों को लेकर? मैं 2 ही बार गया हूँ, लेकिन मैं बार बार जाऊंगा। वो जगह ऐसी है कि वहाँ कुछ एक शक्ति है, जरूर है, जो मैंने महसूस किया। सर महाराष्ट्र की जनता अब भी अपने की सरकार का इंतजार कर रही है, ठीक है। राम मंदिरच्या विषयाने आणखी काही मुद्दे आहेत का तुमच्याकडे? जरूर जाऊंगा, मैं जरूर जाऊंगा, क्योंकि आडवाणी साहब ने भी उस वक्त जो रथयात्रा निकाली थी तो एक खुशी मनाने के लिए मैं जरूर जाऊंगा, उनके आशीर्वाद के लिए। पहिला हा आत्ताचा क्षण, हा या क्षणाचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि नंतर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या होतील, एक भव्य दिव्य। आणि गेल्यानंतर म्हणजे आता सुद्धा तिकडे काही मी स्वतः गेलेलो आहे, पण त्या जागेत काहीतरी ताकद आहे, शक्ती आहे की तिकडे गेल्यानंतर आपण आपोआप नतमस्तक होतो आणि काहीतरी वेगळं तिकडे आपल्याला जाणवतो। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं एसपीजी सुरक्षा कवच काढलं, राम मंदिरावरती आपण बोलतो, राजकारणावरती आपण बोलतो, सर राज्य म्हणून नाही, राज्य म्हणून नाही, अयोध्या बोलतो। 24 तारीख तुम्ही निघालाय? नाही, 24 तारीख मी अजून पूर्ण जाहीर नाही केलेली। एक मिनिट, करू नका, कृपा करून गैरसमज करू नका। मी येत्या 2-3 दिवसात पहिल्या की शिवनेरीवरती जाणार आहे, तिकडे त्या पवित्र मातीला वंदन करणार, शिवरायाला वंदन करणार आणि संपूर्ण सगळं काही व्यवस्थित असेल, आता मला माहिती आहे तिकडे नेमकं कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे ते सगळं व्यवस्थित असेल तर मी 24 तारखेला जरूर ते। चांगले, आपण चांगले प्रश्न विचारू शकता। आता असं कसं आपण सांगू शकतो, ज्यात खुशी खुशी होती आहे सर। लेकिन आप दिल्ली जाने वाले आडवाणी साहब को मिलने के लिए क्या लगता है कि मोदी साहब से मुलाकात होगी? क्योंकि इसमें सरकार से कितना देखते हैं आप, क्योंकि सगळ्या गोष्टी जेव्हा मी जाईन तेव्हा सगळ्या गोष्टी कळतील। ठीक आहे, मला असं वाटतं सर कार सेवा, हां एक सेकंड, कार सेवा जो शब्द काढला त्याच्याबद्दल सॉरी, माझा एक उल्लेख राहून गेला की हा जो सगळा जो काही विषय आहे हा नुसता विषय नाही, हा एक मोठा लढा होता, एक मोठा आंदोलन होतं।
याच्या त्या आंदोलनात सहभागी झालेले काही लोक आपल्या सोबत आजही आहेत, त्यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. दुर्दैवाने काही लोक आज आपल्यात नाहीत, ते काही वयमानापर्यंत सुद्धा गेले असतील किंवा काही जण त्या आंदोलनात शहीद झाले असतील, त्यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. कारण त्यांनी जो लढा उभारला त्याच्यामुळे आजचा दिवस आपण बघू शकतो. म्हणून मी त्यावेळेला जे त्या आंदोलनात ज्यांनी आपला जीव गमावला त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो. मोठाले म्हणतो मैं मानता हूं कि जी जी लोक जे जे पक्ष जस मैं मगाशी अशोक सिंधल यांचा उल्लेख केला, जे पक्ष नुसतं तोंडी हिंदुत्व मानणारे नकोय, हिंदुत्व आचरणात आणणारे पक्ष यांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे. ओवैसी ने बड़ा बयान दिया है कि फैसले को नहीं मानते हैं, वो विरोध करते हैं. आप क्या ओवैसी मतलब सुप्रीम कोर्ट नहीं है दोनों निकल आ रहा है. शिवसेना वारंवार मी गेल्या वर्षी स्वतः तिकडे गेलो होतो, मी ज्यावेळेला शिवसेनेने हा विषय ऐरणीवरती आणला त्याच्यानंतर बरेच जण शिवसेनेच्या मताबरोबर सहमत झाले. याचं कारण असं होतं की ही जी काही केस आहे ती अनेक वर्ष चालली होती, याला कुठे शेवट याचा येणार की नाही कुठे काहीच दिसत नव्हतं. आणि म्हणून शिवसेनेची जी मागणी होती की जर का कोर्टाकडनं विलंब होत असेल तर विशेष कायदा करून राम मंदिर करावं, आणि त्या मागणीबरोबर RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, इतर सर्व हिंदुत्ववादी संघटना या सहमत होत्या. पण मला आनंद आहे की ती वेळ येऊ न देता कोर्टाने न्याय देवतेने हा निकाल दिलेला आहे. खरंच मी पुन्हा एकदा न्याय देवतेला दंडवत होतो. दोन तासापूर्वी CMD कॉन्फरन्स घेतली, ती बिगर अशी होती, तुमची बिगर अशी आहे. राज्यपालांना पण मी सांगितलं की आपण राज्यामध्ये आता काळजी वाहू, संपूर्ण सरकार आपल्या हातात आहे, तर राज्यात शांतता राखण्याचं काम आपण करावं, आमच्याकडनं पूर्ण सहकार्य असेल. आणि मी तमाम जनतेला, सर्व पक्षाला, सर्व धर्माच्या जातीच्या पातीच्या जनतेला आणि शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करतो की आनंद जरूर व्यक्त करा, पण तो आनंद व्यक्त करताना कोणत्या कोणाची भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि मी इतर धर्मियांना सुद्धा आवाहन करतो की बाबा हा एक आनंदाचा दिवस आहे, आपण एकजुटीने याचं स्वागत करूया आणि याच्या पुढे जे काय पूर्वी जे काय घडलं असेल तो इतिहास उघाडत न बसता एक चांगला उज्ज्वल नवीन इतिहास घडूया. आणि त्याच्यासाठी सर्वांनी मला असं वाटतं आमचा काळ जरूर पुढे जाण्याची हरकत नाही. आपल्या विश्वासाबद्दल आभारी आहे. नाही मी इतर सर्व पक्षांना पण बोललेलो आहे. मला असं वाटतं तुमचा तेवढं पुरेस जय.